मोदी है तो मोदी जी आगे बढ़ो, मोदी जी आगे बढ़ो। मंचावर उपस्थित आपले लाडके पंतप्रधान आणि भारताचे प्रधान चौकीदार माननीय नरेंद्र मोदी जी, मंचावर उपस्थित भाजपचे अध्यक्ष आणि चौकीदार रावसाहेब दानवे जी, आपले चंद्रपूरचे उमेदवार आणि चौकीदार हंसराज अहिर जी, आरपीआयचे नेते आणि चौकीदार आदरणीय रामदास आठवले जी, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि आपले चौकीदार सुधीर भाऊ मुनघंटीवार जी, आपल्या वर्धा लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि वर्ध्याचे चौकीदार रामदास तळस जी, गडचिरोलीचे उमेदवार आणि तिथली चौकीदारी पुन्हा करणार असे अशोक नेतेजी, अमरावतीचे उमेदवार आणि अमरावतीची चौकीदारी पुन्हा करणार ते आनंदराव अडसूळजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे, खासदार विकास महात्मेजी, अनंतराव गुढेजी, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी आमदार आणि चौकीदार, आणि या ठिकाणी 42 डिग्री टेम्परेचरच्या रणत्या उन्हामध्ये देशाच्या प्रधान चौकीदाराचं स्वागत करण्याकरता उपस्थित झालेल्या माझ्या सर्व चौकीदार भगिनी आणि बंधूंनो, माननीय पंतप्रधान मोदीजींचं वर्धेच्या भूमीवर मी स्वागत करतो। मोदीजी आपकी पहली सभा महाराष्ट्र में हमने वर्धा में इसलिए ली कि पिछले 2014 में भी हमने वर्धा में सभा आयोजित की और वर्धा में आपकी सभा के बाद गांधी जी का सपना साकार हुआ। गांधी जी ने कहा था कांग्रेस को विसर्जित कीजिए, वर्धा ने कांग्रेस को विसर्जित कर दिया, लोकसभा में विसर्जित, विधानसभा में विसर्जित, जिला पंचायत में विसर्जित, नगर पालिका में विसर्जित। चार दिन पहले ग्राम पंचायत के चुनाव हुए, 60% सरपंच सीधे भारतीय जनता पार्टी के और शिवसेना के चुनकर आए, पूरे तरीके से कांग्रेस को विसर्जित करने का काम जो गांधी जी का सपना था वर्धावासियों ने पूरा करके दिखाया। और इसलिए हमें विश्वास है कि अब फिर एक बार आपकी सभा यहां हो रही है। ये विदर्भ की भूमि है, इस विदर्भ की भूमि ने पिछले बार भी 10 में से 10 सीटें भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुति को दी थी और इस बार भी 10 में से 10 सीटें मिलेगी। कांग्रेस एनसीपी का सुपड़ा साफ करने वाला ये विदर्भ होगा, ये मैं आपको यहां पर वादा करता हूं। बंधु भगिनींनो, मी आदरणीय मोदी साहेबांचा आभार मानतो। विदर्भाच्या सुपुत्राला त्यांनी या ठिकाणी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली। आमचे सुधीर भाऊ असतील, आमचे नितीन जी असतील, सगळे विदर्भाचे सुपुत्र या ठिकाणी सत्तेवर आल्यानंतर आज विदर्भावरचा अन्याय दूर करण्याचं काम आम्ही सगळे मिळून करतोय। विदर्भाने कधी जेवढा पैसा सिंचनाकरता पाहिला नव्हता, रस्त्यांकरता पाहिला नव्हता, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता पाहिला नव्हता, त्या ठिकाणी शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन देण्याकरता पाहिला नव्हता, अरे 15 वर्षात त्यांनी जे दिलं नाही ते 4 वर्षामुळे या विदर्भाला मोदीजींच्या नेतृत्वात देण्याचं काम आम्ही केलं। एकट्या वर्धा जिल्ह्यामध्ये 15
50,000 हेक्टर जमीन ही सिंचनाखाली या ठिकाणी आली. या ठिकाणी जवळजवळ पीक विम्यामध्ये दुप्पट फायदा शेतकऱ्यांना झाला आणि शेतकऱ्यांची संख्या देखील 2 पटीने वाढली. थेट मदतीमध्ये 5 पटीचा फायदा शेतकऱ्यांना झाला. मागच्या सरकारनं कर्जमाफी केली होती, वर्धा जिल्ह्याला 52 कोटी मिळाले होते. आमच्या कर्जमाफीमध्ये 498 कोटी रुपये हे वर्धा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले. आज मोदीजींच्या नेतृत्वामध्ये सिंचनाचं काम जे चाललेलं आहे, रस्त्यांचं काम जे चाललेलं आहे, हा जिल्हा बदलण्याचं काम आम्ही करतो आहे. बंधू भगिनींनो, तुम्हाला एवढीच विनंती आहे, काल 31 मार्च झाला, 31 मार्चला वही खाते बंद होतात, 1 एप्रिलला नवीन वही खाता निघतो. मागच्या खात्यात तुम्ही प्रचंड प्रेम दिलं, पण आता या नवीन खात्यामध्ये त्याही पेक्षा मोठं प्रेम हे तुमच्याकडनं आम्हाला पाहिजे. आणि बंधू भगिनींनो, काही देशांमध्ये इंग्रजांमध्ये 1 एप्रिल हा एप्रिल फूल म्हणून मनवला जातो, पण या देशामध्ये एका पार्टीने 50 वर्ष लोकांना एप्रिल फूल बनवलं आणि आता त्याचे नेते पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये लोकांना एप्रिल फूल बनवायला निघाले. ये भारत की जनता है, ये एप्रिल फूल बनने वाली नहीं है. तुम विदेशों में एप्रिल फूल बनाओ या तुम किसी को एप्रिल फूल नहीं बना सकते. आणि म्हणून ही जनता खऱ्या अर्थानं या ठिकाणी केवळ भाजपच्या पाठीशी उभी राहणार आहे. मोदी जी, आपको हराने के लिए इस महाराष्ट्र में कांग्रेस गठबंधन ने 56 पार्टियों का गठबंधन बनाया. 56 पार्टियों का वो जानते नहीं है, देश चलाने के लिए 56 पार्टियां नहीं लगती, 56 इंच का सीना लगता है. और 56 इंच का सीना ने काम तो इतना किया, आपके काम से तो लोग संतुष्ट है ही, लेकिन अगर कोई काम बच गया होगा तब भी लोग कहते हैं काम होता रहेगा, मोदी जी वापिस आएंगे तो काम करेंगे. लेकिन लोगों को एक चीज का समाधान है, जिस प्रकार से हमारे देश की साख आज पूरी दुनिया में बनी है, जिस प्रकार से लोग कहते हैं अब मोदी जी का राज है, अब भारत पर टेढ़ी नजर कोई कर नहीं सकता, और जो टेढ़ी नजर करेगा उसका क्या हश्र होता है, ये बालाकोट में लोगों ने देख लिया. और इसलिए मैं आपका आभार व्यक्त करता हूं. और जाते जाते लोकांना हीच विनंती करतो, आमचे रामदासजी तळस यांचा जन्मदिवस आहे, त्यांना जन्मदिवसाचा या ठिकाणी आपण काय गिफ्ट देणार आहात, जन्मदिवसाचा पुरस्कार काय देणार आहात. मागील वर्षीपेक्षा देखील जास्त मतांनी रामदासजी आणि सगळ्या उमेदवारांना आपण निवडून आणावं एवढीच विनंती करतो. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.